मी नक्कीच त्यांची बॅटिंग आणि बॉलिंगचे भरपूर मोठे फॅन आहोत, मात्र त्याने आज आम्हाला नाराज केलेला आहे. असू द्या, नक्कीच नेक्स्ट मॅच मध्ये त्यांना नक्कीच संधी मिळेल. महेश माळी पहिल्या षटक हाताळण्यासाठी सज्ज झालेला आहे. हलक्रॉस घोडबंदर संघाचा जर विचार केला तर हे मैदान त्या संघासाठी भरपूर लकी आहे. मला आठवतंय याच मैदानावरती टायगर स्वॉर्ड विभागाची स्पर्धा होती, त्या स्पर्धेमध्ये हा संघ सुपर फोर मध्ये क्वालिफाय झाला होता. पहिली स्पर्धा होती 2022 आणि त्या स्पर्धेमध्ये हॉलीक्रॉस घोडबंदर संघाने जबरदस्त कामगिरी केली होती. टॉस जिंकल्यानंतर प्रथम आपण बघितलं शतरक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि भाबोला बॉईज भाबोला या टीमला इथे बॅटिंग करण्यासाठी निमंत्रण दिलेलं आहे. महेश माळी पहिले षटक हाताळण्यासाठी महेश याने आपण बघितला पहिला चेंडू अचूक टप्प्यावरती आलेला आहे. बॅटचा हलकस एज घेऊन चेंडू आपण बघितला थर्ड स्लिप मध्ये निघून गेला. फक्त एक सिंगल धाव, या एका सिंगल धावेने धाव फलकाला सुरुवात झालेली आहे. श्री गणेश होतो या एका धावेने. क्रॉस बॅट रेट करण्याचा प्रयत्न, चेंडूवरती नजर होती, निर्धाव चेंडू. महेश माळी जर विचार केला एक जबरदस्त बॉलर आहे, मीच आपल्या संघासाठी पॉवर प्लेचा षटक तो हातलत असतो आणि अचूक टप्प्यावरती ते षटक तो हातलत असतो. आपण बघतोय की दोन चेंडू मध्ये फक्त एकच धाव त्याने खर्च केलेले आहे. अवलेस मात्र फटका फसलेला आहे शतरक्षक चेंडूच्या खाली, फलंदाज बाद. चला नवीन बॅटर लगेच पाठवून द्या. जो आपला नवीन बॅटर आहे तो अगोदरच आपण रेडी करून ठेवायचा, लक्षात घ्या. सागर यांनी चांगलं झेल तिथे पकडला. प्रणय येतोय न्यू बॅटर, प्रणय पुजारी. नक्कीच चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. हॉलीक्रॉस घोडबंदर संघाच्या माध्यमातून चांगले सहकार्य मिळत आहे ते म्हणजे भाबोला बॉईज टीमला. हे खेळाडू वृत्ती, ह्याला म्हणतात खेळाडू वृत्ती, आणि हे नेहमीच सहकार्य करायला हवं. आपण बघितलं की वेगवान चेंडू होते हाताला, महेशाने बॅटच्या आतली कडा घेतली, स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू निघून गेला. फक्त एक सिंगल धाव इथे मिळाली, या सिंगल धावेने धाव फलक जाऊन पोचलेला आहे, तो म्हणजे दोन या धावसंख्येवरती. बॉल टाकून झालेले चार, धाव फलकावरती धावा लागल्या दोन. एक आकला वेगळा फटका खेळायचा होता चेंडूने, जर बघितलं तर एक अतिरिक्त बॉम्ब तिथे घेतला, अतिरिक्त उसळी मिळाली, बॅटच्या स्टिकर जवळ हा चेंडू येऊन लागला. कुठल्या प्रकारे धाव मिळत नाहीये,
निर्धाव चेंडू ची सांगता झालेली आहे. या षटकातील शेवटचा बॉल अद्यापी बाकी असेल. अवलेल साहब पाहतोया बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये हा चेंडू खेळून काढले. मिलिन नाईक त्या क्षेत्रामध्ये चेंडूला फील्ड करेल. तोपर्यंत दोन धावा या पलून पूर्ण केल्या गेल्यात. या दोन धावण्याचे धाव फलक जाऊन पोहोचलेले आहे ते म्हणजे चार या धावसंख्येवरती फोर रन्स. पहिले षटक हे समाप्त झालेले आहे. पहिल्या षटकामध्ये चांगली कामगिरी महेश माळी याची. एक विकेट त्याने मिळवली आणि फक्त चारच धावा इथे त्याने खर्च केलेले आहेत. चांगला परफॉर्मन्स त्याने इथे दर्शवलाय. रितेश येतोय. रितेश जाधव दुसरं षटकासाठी. थर्टा सर्कलचं जे बंधन होतं ते समाप्त झालेलं आहे. शतरक्षक पाहतोय आपण. डीप एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये शतरक्षक तैनात केला गेलाय. लॉंग ऑफ लॉंग ऑन. एक शतरक्षक आपण बघितला की डीप मिडविकेट मध्ये आहे आणि एक शतरक्षक डीप स्क्वेअर लेग आणि एक लॉंग लेग क्षेत्रामध्ये. पहिला झॉल रितेशच्या हवेमध्ये खेळून काढलेला आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय की सागर हा चेंडू खाली आला होता मात्र सागर याचा बॅलेन्स इथे बिघडला आणि हा झेल सुटला गेला. आणि आपण बघितलं की तोपर्यंत तीन धावा या पलून पूर्ण केल्या गेल्या. आउटफील्ड मध्ये थोडासा जो पाय होता सागर याचा तो थोडासा अडकला आणि त्याचं बॅलेन्स होतं ते बॅलेन्स बिघडलं आणि हा झेल देखील सुटला. एक झेल त्याने पकडलेला आहे आतापर्यंत. दुसरा झेल त्याच्या हातापासून सुटलेला आहे. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढला. डीपमध्ये शतरक्षक आहे. टू बॉम्ब्स होतोय. हा चेंडू फील्ड केला जातोय. फिकी थोडीशी खराब झाली होती मात्र तोपर्यंत दोन धावा या पूर्ण झाल्यात. धावफलक दोन पुढे सरसावलंय ते म्हणजे नऊ या धावसंख्येवरती. नऊ धावा या धावफलकावर लागलेल्या आहेत. रितेश आपल्या षटकात दिला तिसरा चेंडू घेऊन जातोय. मिस टाइम फटका स्वतः गोलंदाज रितेश धावतोय आणि काय झेल पकडलाय. सुपर्ब कॉटन बॉल. विकास झालेला आहे. विकास विकास भडका. आपल्याला आपण पाहतोय की ते वेगवान चेंडू इथे हात आलेला आहे.
रितेश याचा आणखीन एक वेगवान चेंडू त्या हाताळतोय. आपण बघितलं तर धाव फलक आता मात्र पूर्णपणे स्थिरावला गेलाय, तो म्हणजे 9 या धावसंख्येवरती. पहिल्या चेंडूवरती आपण बघितलं एक चेंडू बाकी आहे या षटकातील. पहिल्या चेंडूवरती 3 धावा, दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा, त्यानंतर विकेट, त्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू इथे निर्धाव हाताळलेत. बघितलं की पावलांमध्ये थोडासा इथे बिघाड झालेला आहे, डेड बॉलचा इशारा आलेला आहे. हा चेंडू मृत घोषित केला गेला आहे पंचांच्या माध्यमातून. रितेश जाधव आपल्या षटकातील शेवटचा आणि हा अंतिम चेंडू हाताळतोय. रॉक हॉलमध्ये हा चेंडू हाताळला गेलाय, म्हणजे व्हाईट यॉर्कर, व्हाईटची जी रेषा आहे रेषेच्या बाहेरून हा चेंडू निघून गेलेला आहे. तेच कारण पंचाने इथे चेंडू वाईट घोषित केलेला आहे. आपल्यास मात्र लेग एस्ट इथे वाकवली गेली. दहा रन्स आपण पाहतो धाव फलकावरती लागलेल्या आहेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर पहिल्या षटकात 4 धावा, दुसऱ्या षटकात 6 धावा, तिसरा षटक हाताळण्यासाठी बॉलर आलेला आहे तो म्हणजे जयेश, जयेश पवार. पाहतो या जयेश पवार आलेले आहेत, आमचे मित्र भावेश पवार यांचे मोठे बंधू. आजच्या मैदानावरती आपल्याला जुनियर भावेश पवार देखील इथे पाहायला मिळणार आहे. सध्या तरी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये ते बसलेले आहेत. आता जयेश यांनी पहिलेच बॉलवरती विकेट मिळवला आहे, पहिला गडी इथे टिपतो जयेश. जयेश पवार यांनी पहिल्याच बॉल वरती इथे विकेट मिळवलेली आहे. दुसरा चेंडू देखील आपण बघितला अचूक टप्प्यावरती हाताळलेला आहे. पण बघतोय बाबूला बॉईज, बाबूला पाडा हा संघ थोडासा अडचणीमध्ये इथे सापडलेला आहे. अडचणी त्यांच्या इथे बघितलं तर जास्तीत जास्त वाढल्या जात आहेत. त्याच कारण आहे हॉलीक्रॉस गोलंदाज संघाचं बॉलिंग थोडासा मिसफील झालेला आहे. महेश माळी बॅकअप साठी गेला, तोपर्यंत
या दोन धावा पूर्ण झाल्या होत्या. दोन धावण्याची धावफलक 12 या धावसंख्येवरती. बघितलं पहिल्या सामन्यामध्ये महिंद्र स्पोर्ट्स नागले या टीमचा परफॉर्मन्स भरपूर चांगला इथे पाहायला मिळाला. हा चेंडू आपण बघितला ऑफस्टंपच्या खूपच बाहेर हा चेंडू आलेला आहे. पंचांनी दर्शवलं की हा चेंडू वाईड आहे. एक्स्ट्रा धाव धाव फलक 13 या धावसंख्येवरती. शॉर्ट ऑफ लेंथ चेंडूवरती नजर नव्हती. नजर हटी दुर्घटना घटी. मात्र तेवढी म्हणजे दुर्घटना झालेली नाहीये बॉलरच्या माध्यमातून, मात्र बॅट्समनच्या माध्यमातून झालेली आहे. निर्धाव चेंडू आलाय. 13 धावा आपण पाहतोय धाव फलकावरती लागलेल्या आहेत. तिसरं षटक मार्गस्थ आहे. चेंडू टाकून झाले 4. 2 चेंडूचा खेळ अद्याप बाकी आहे. फुल टॉस बॉल कमरेच्या वरती. पंचांनी लगेच दाखवले की हा चेंडू नो आहे. स्टॉप सिग्नल इथे दाखवला पंचांनी की हा नो चेंडू आहे. जे पुढचा चेंडू हा फील्ड असेल एक मुक्त फटक्या खेळण्याची संधी. नकुल नानकर या फलंदाजासाठी संधी आहे. या संधीचं सोनं करेल की नाही हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं राहील, कारण भरपूर धावा कमी लागल्या धाव फलकावरती. हा चेंडू उचली घेणारा. हार्ड लेंथ इथे वापरली. कम बॅक चांगला केलेला आहे जयेश पवार याने. नक्कीच पंच काहीतरी इथे इशारा करतायत. पंच थोडी चर्चा इथे करत असताना हा चेंडू आपण बघितला ऑफस्टंपच्या खूपच बाहेर आलेला आहे. व्हाईट बॉल या षटकातील एक चेंडूचा खेळ बाकी आहे. धावफलक आपण बघितलं तर 16 या धावसंख्येवरती 16 रन्स या धावफलकातील लागलेले आहेत. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. रिव्हर्सचा पावित्र्य इथे उचललाय. रिव्हर्सचा फटका क्रिकेटच्या दुनियेमध्ये आत्मगती फटका म्हणून ओळखला जातो. तोच फटका इथे खेळला गेला. मात्र बॅट अँड बॉल काही संपर्क नाही आहे. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. षटक संपले तिसरा. 3 षटकाच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 16 धावा या धाव फलकावरती लागलेल्या आहेत. थोडीशी चर्चा इथे केली जात आहे. आपण पाहतोय की जे बॉलिंगची बॉलिंग लाईन अप आहे ते ऑप्शन कमी आहेत. आपण पाहतोया अलिक्रॉस घोडबंदर टीमकडं तेच की इथे चर्चा ते केली जाते. कुठला बॉलर बॉलिंग मार्क वरतील महेश मोहिते एक ऑप्शन आहे. त्या व्यतिरिक्त दुसरा कुठला ऑप्शन आहे याच्यावरती नक्कीच ते थोडीशी चर्चा करतायत. कुठला बॉलर एखादा नवीन खेळाडू इथे संधी मिळत तसावी बॉलिंग करण्यासाठी. चला ही चर्चा जास्त मोठी होणार नाही याची दक्षता घ्या. चला आपण फटाफट शतरक्षण लावून घ्या आणि आपला बॉलर बॉलिंग मार्क वरती घेऊन या. सूरज येतोय. सूरज माळी बॉलिंग मार्क वरती. सूरज माळी म्हटल्यानंतर लगेच आपल्याला आठवतोय खोलंड्याचा लाडका सूरज माळी. त्यानंतर आणखीन एक सूरज माळी आठवतोय तो म्हणजे टिवरीचा. टिवरी अकोबासूर टिवरी संघामध्ये देखील एक सूरज माळी आहे. म्हणजे आज तो आपल्याला इन ऍक्शन मध्ये नक्कीच मिळेल 7व्या मॅच मध्ये. आणि हा 7 आपण बघतोय की तिसरा सूरज माळी. म्हणजे आपल्या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये आपण बघितलं तर एकाच नावाचे 2 ते 3 खेळाडू नक्कीच पाहायला मिळत असतात. हा तिसरा सूरज नावाचा खेळाडू आपण पाहतोय. आपण बघितलं सूरज माळेचा पहिलाच बॉल शाडंबूल केलेला आहे. पॉवरफुल देखील झालेला आहे. षटकार.
निय धाव चेंडू खूप सुंदर आपण बघतोय बॉलिंग आतापर्यंत झालेली आहे. पहिल्या षटकामध्ये 4 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 6 धावा, तिसऱ्या षटकामध्ये 6 धावा आणि आतापर्यंत 6 धावा इथे खर्च केलेल्या आहेत सुरेजाने. आणि हा चेंडू आपण बघितला तर अभांतर हातालेला आहे, एक्स्ट्रा हातालेला आहे, म्हणजे एक्स्ट्रा धाव देखील धाव फलकावरती नोंदवली जाईल. धाव फलक एक्स्ट्राने पुढे सरसवलेला आहे, म्हणजे 23 या धाव संख्येवरती 23 रन्स. ब्लॉकर मध्ये हा चेंडू आतला आहे, महेश याच्याकडे कुठलीच संधी नव्हती. बॅकअप साठी या शतरक्षक आलेला आहे. तोपर्यंत 2 धावा या पूर्ण झाल्यात, 2 धावफलक जाऊन पोहोचलेला आहे, ते म्हणजे 25 या धावसंख्येवरती 25, 25 धावा या धावफलकावर लागलेल्या आहेत. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत या षटकामध्ये. फुलर लेनचा हा चेंडू फिल्डिंग क्षेत्रामध्ये आपण पाहतोया, चतुर्षट. मात्र हा चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये गेलेला आहे, डीप मिड विकेटला चेंडूला फील्ड केला गेला. तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा या पलून पूर्ण झालेल्या आहेत. धावफलक 27 या धावसंख्येवरती एक सन्मानजनक स्कोअर आपण पाहतोय धावफलकावरती लागलेला आहे. शेवटचा 1 चेंडू बाकी आहे. या शेवटच्या चेंडूवरती एखादा जर मोठा फटका आला तर एक फायटिंग टोटल देखील आपल्या धावफलकावरती पाहायला मिळेल. प्रयत्न तर मोठ्या फटक्याचा होता, शतरक्षक आहे आणि बघा टायमिंग साधलेला आहे, वेग आणि बॅटचं जे टायमिंग, 6 धावा या 6 धाव्यांशी धावफलक जाऊन पोहोचलेला आहे, ती म्हणजे 33 या धावसंख्येवरती 33 धावा.
महेश याने पुन्हा एकदा घना गति प्रहार केलेला आहे. बैलेंस आवर आलेला नाहीये. आणखीन एक षटकार. पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर आपण बघितला की बॅक टू बॅक दोन षटकार इथे ठोकलेले आहेत. लवकरात लवकर हा सामना फिनिश करण्याचा प्रयत्न आहे महेश मोहिते याचा. हा चेंडू आपण बघितला, लेग इस्टी सोडून जाणार आहे. पंचांनी दर्शवलंय की हा चेंडू अवंतरच्या स्वरूपात इकडे धाव फलक जाऊन पोहोचलेला आहे, ते म्हणजे 17 या धावसंख्येवरती. आणखीन 17 धावींची गरज आहे हा मॅच जिंकण्यासाठी. हा चेंडू देखील आपण बघतोय ऑफस्टंपच्या खूपच बाहेर हात आलेला. पुन्हा एकदा पंचांची दोन्ही हात समांतर रेषेमध्ये पाहायला मिळत आहेत. व्हाईट बॉल. अंकुश गोवारी यांचं पुन्हा एकदा इथे आगमन झालेलं आहे. त्यांचे पुन्हा एकदा मी हार्दिक स्वागत करतोय. हा चेंडू आपण बघितला तर ऑन साईडला खेळून काढलेला आहे. डीपवरून शतरक्षक वेगाने आलेला आहे. तोपर्यंत कदाचित दोन धावा पूर्ण झालेल्या आहेत. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न इथे केला बॉलरने, मात्र झालेला नाही आहे. आणि दोन धावा इथे पळून पूर्ण केल्या गेल्या. दोन धावींची धाव फलक जाऊन पोहोचलेला आहे, ते म्हणजे 20 या धावसंख्येवरती. आणखीन 14 धावींची गरज आहे हा मॅच जिंकण्यासाठी. ऑफसाईडला स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, पॉइंट मध्ये फसलाय महेश मोहिते याची केली संपुष्टात. धाव फलकावरती लागलेले आहेत. वैयक्तिक 18 धावा करून इथे बाद झालेला आहे महेश मोहिते. नवीन बॅटर आलेला आहे तुषार शेलार. तुषार यांनी हा चेंडू हवेमध्ये खेळलेला आहे. शतरक्षक त्या क्षेत्रामध्ये जज करतोय. बॅक टू बॅक दुसरा फलंदाज बाद. न्यू बॅटर 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये आणखीन 14 धावींची गरज आहे. नकुल नानकर दुसरं षटक हाताळण्यासाठी. मात्र मिलिंद नाईक आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती आहे.
अपने समूह मध्य चांगला स्ट्रोक इधे खेल है मात्र शतरक्षक है खाली आणखीन विकेट बैक टू बैक विकेट्स डाउन होता फलंदाज बाद तो सागर सागर कड़ाव 14 धावी गरज है मात्र बंद विकेट जर बगितर जास्तीत जास्त विकेट गमावले जाता है लेग बिफोर मला यष्टांच्या मध्ये सापडलेला आहे सरळ हा चेंडू आपण बघितला तर कमरेच्या बरोबर खाली होता आणि बघितला तर पायावरती येऊन हा चेंडू सरळ आदळलेला आहे यष्टांच्या मध्ये आपण बघितला तर बॅक टू बॅक इथे फलंदाज बाद झालेले चार पहिल्या ओव्हरच्या शेवटच्या दोन चेंडूवरती दोन विकेट आणि या षटकाच्या आपण बघितला पहिल्या दोन चेंडूवरती दोन विकेट इथे गेलेले आहेत बॅक टू बॅक चार विकेट्स म्हणजे आयाराम गयाराम अशी स्थिती सध्या तरी पाहायला मिळते बघितलं आपण महेश मोहिते याने पहिल्या षटकामध्ये 20 धावा घेतल्या होत्या एक चांगला टार्गेट चांगला प्लॅटफॉर्म त्याने पहिल्या ओव्हर मध्ये सेट केला होता त्यानंतर मात्र जे येणारे फलंदाज आहेत ते मात्र खराब बॅटिंगचं प्रदर्शन करतायत वारंवार ते बाद होऊन माघारी परततायत आपण बघितलं की आतापर्यंत जे खेळाडू आहेत चार खेळाडू तीन खेळाडू हे शून्यावरती बाद झालेले आहेत तीन खेळाडू जर बघितलं तर शून्याचा चष्मा घालून माघारी परतलेले आहेत 14 धावींची गरज आहे चेंडू बाकी आहेत ते म्हणजे 16 अवलेज आणखीन एक विकेट जाण्याची दाट शक्यता मात्र ती शक्यता अशक्य झालेली आहे शत्रक्षकापासून चेंडू दूर होता आणि दोन धावा घेण्यामध्ये यश मिळालंय एक छोटा छत्रक्षक आपण बघितलं त्या क्षेत्रामध्ये त्याने प्रयत्न तर भरपूर चांगला केला मात्र दोन धावा मिळाल्यात आपण बघितलं की अगोदर आपण धावफल करते या धावा भरपूर कमी लागल्या गेल्यात म्हणजे छत्रक्षकामध्ये एक एक धाव तुम्हाला वाचवायची आहे एक एक धाव तुम्हाला रोखायची आहे आणि ह्या वेळेस असं नेहमीच आपल्याला असं चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत असतात आपल्यासमोर पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक इथे केलेला आहे सूर्य कुमार याच्या अंदाजामध्ये हा फटका केलेला चार धावा धाव फलकावरती चौकार आल्यानंतर लगेच या सामन्याचे चित्र थोडस पलटलं गेलंय हा छोटा पण बघितला स्क्वेअरला क्षेत्रामध्ये खेळून काढलेला आहे शत्रक्षक चेंडूला फील्ड करतोय तोपर्यंत पुन्हा एकदा दोन रन्स आपण बघितल्या इथे पूर्ण केलेल्या आहेत या दोन रन्सने आपण बघितलं 28 धावा धाव फलकावरती लागलेले आहेत आणखी जिंकण्यासाठी 6 धावींची गरज आहे
अवले हिस्सा पुन्हा एकदा फाइनल क्षेत्रामध्ये हा खेळण्याचा प्रयत्न चांगल्या प्रकारे कनेक्शन झालेला नाहीये. फक्त एक सिंगल धाव, सिंगल धाव आणि धाव फलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 29 धाव संख्येवरती 29 रन्स ऑन दी बोर्ड लागले गेले आहेत. 12 चेंडूचा खेळ इथे पूर्ण झालेला आहे आणि आपण बघितलं की चांगली सरासरी इथे मेंटेन ठेवली गेलेली आहे. पहिल्या षटकामध्ये 20 धावा 2 गडी बाद, दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा 2 गडी बाद आपण बघितलंय. अमित येतोय, अमित नानकर तिसरा षटक हाताळण्यासाठी. आणखी आपण जर बघितलं तर 5 धावांची गरज आहे, 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 5 धावा. अमित असा पहिला चेंडू आपण बघितला, यष्टांच्या वरून निघून गेलेला आहे. अमित नानकर आपण पाहतोय 11 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. हा छोटा आपण बघितला हवेमध्ये खेळलेला आहे, शतरक्षक भरपूर दूर होता. तोपर्यंत 2 धावा इथे पलून कंप्लीट केल्या जात आहेत. मात्र 10 चेंडू आणि या जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. हवेस मात्र चांगला स्ट्रोक आहे, या फटक्याने मॅच फिनिश केला जाईल. MS धोनी च्या अंदाजामध्ये हा मॅच फिनिश केलेला आहे.